नमस्कार मित्रांनो, दौतात्मा अकॅडमी आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर का टॅक्स असिस्टंट आणि हवालदार या पदासाठी तुम्ही तयार असाल तर ही आउटरीच तुमच्याकडं आहे. तर आपण या ठिकाणी थोडक्यात पहिले माहिती बघूया आणि यानंतर आपण PDFमध्ये सविस्तर माहिती बघूया. तर बघा, ही जी जागा आहे ते सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क बोर्ड यामध्ये टॅक्स असिस्टंट आणि हवालदार या पदाच्या जागा आहेत. मित्रांनो, जागा ज्या आहेत भरपूर जागा आहेत, त्यानंतर आपण ते PDFमध्ये समोर बघणारच आहोत. तर पहिले आपण क्वालिफिकेशन बघून घ्या. ठिकाणी टॅक्स असिस्टंट या पदासाठी डिग्री पाहिजे आणि हवालदार या पदासाठी तुमची 10वी पास पाहिजे फक्त. त्यानंतर याचं एज लिमिट जे आहे ते 18 ते 27 वर्षापर्यंत आहे आणि सिलेक्शन तुमचं मैदानी चाचणी आणि तुमची लेखी परीक्षा होणार आहे. आणि तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि ही जी भरती आहे ती पुणे झोनमध्ये आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे याची www.cbic.gov.in आणि लास्ट डेट आहे याची तुम्हाला ॲप्लिकेशन करण्याची 10 डिसेंबर 2019. तर आपण या ठिकाणी याची पूर्ण PDF बघूया की याचं क्वालिफिकेशन आणि किती जागा आहे ते. तर मित्रांनो, आपण PDF डाऊनलोड केलेली आहे. बघा, या PDFमध्ये तुम्हाला हेडिंगच दिसेल की स्पोर्ट कोटा रिक्रुटमेंट 2019 आणि 2020. त्या ठिकाणी ही जी जागा आहे ती प्युअर खेळाडूंकरता आहे. मित्रांनो, त्या ठिकाणी आपण हेडिंग बघावर ऑफिस ऑफ द चीफ कमिशनर ऑफ CGST अँड कस्टम्स पुणे झोन, महाराष्ट्रामध्ये पुणे झोन, या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. या ठिकाणी जे खेळ दिलेले आहेत ते खेळ बघून घ्या. तुम्ही कोणत्या खेळामध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी पात्र असाल. ॲथलेटिक्स आहे, बास्केटबॉल आहे, क्रिकेट आहे, बॉडी बिल्डिंग आहे, हॉकी आहे, फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल, स्विमिंग, त्यानंतर टेबल टेनिस, त्यानंतर बॅडमिंटन, गोल्फ आणि लॉन टेनिस. जर का यामध्ये तुम्ही असाल मेन आणि वुमेन, तुम्ही PDF डाऊनलोड करून बघू शकता. तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. जर का तुम्हाला PDF डाऊनलोड करायचे असेल तर बघा, या ठिकाणी वेबसाईट दिली आहे www.punecenexercise.gov.in किंवा www.cbic.gov.in या वेबसाईटवरून तुम्ही या ठिकाणी ही PDF डाऊनलोड करू शकता. जिथे पोस्ट आहे मित्रांनो, प्युअरली टेम्पररी बेसिस आहे, बट लाईक टू बी मेक परमनंट. आणि द प्रोबेशन पिरियड इज 2 इयर, म्हणजे ठिकाणी 2 वर्षात तुमचा प्रोबेशन पिरियड आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमानंटसुद्धा करून घेऊ शकतात. त्यानंतर आहे ॲप्लिकेशन ऑन पेन पेपर डल्ली. तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे हे पत्ता दिलेला आहे. या पत्त्यावर तुम्हाला 10/12/2019 पूर्वी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. तर आपण या ठिकाणी पोस्ट बघून घ्या किती जागा आहेत ते. तर जी पहिली पोस्ट आहे या ठिकाणी बघा, टॅक्स असिस्टंटची आहे. त्यामध्ये एज लिमिट जी आहे ते 18 ते 27 वर्ष, तुमची 10/12/2019 पूर्वी तुमचं 18 ते 27 तुमचं वय असलं पाहिजे. द क्लोजिंग डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन, या ठिकाणी 10/12/2019 या तारखेपर्यंत तुम्हाला 27 वर्षाच्या आत तुम्ही असायला हवेत. त्यानंतर रिलॅक्सेशन देण्यात आलेले आहे. या ठिकाणी OBC करता 3 वर्षाचं आणि ST करता 5 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन आहे. आणि क्वालिफिकेशन आहे डिग्री फ्रॉम द रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, जी टॅक्स असिस्टंट याकरता डिग्री मागितलेली आहे. आणि सेकंड मागितलं आहे हॅविंग डाटा एंट्री स्पीड, त्यांनी डाटा एंट्रीचा स्पीड या ठिकाणी मागितलं आहे 8000 की या ठिकाणी पर हवर्स. या ठिकाणी तुमचं डाटा एंट्रीसुद्धा झालेलं पाहिजे आणि त्या स्पीडसुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि जे फिजिकल स्टँडर्ड या ठिकाणी नील आहे, फिजिकल क्वालिफिकेशन या ठिकाणी काही टॅक्स असिस्टंट करता दिलेलं नाही आहे. परंतु हवालदार या पदासाठी त्यांनी जे मागितलेलं आहे ते आहे मॅट्रिक्युलेशन्स, म्हणजे 10वी तुमची पास पाहिजे कोणत्याही रेकॉग्नायझेशन बोर्डामधून. आणि हवालदार या पदासाठी त्यांचे जे फिजिकल स्टँडर्ड मागितलेलं आहे ते बघा, मेल कॅन्डिडेट हाईट या ठिकाणी पाहिजे 157.5 सेंटीमीटर. आणि या ठिकाणी रिलॅक्सेबल देण्यात आलेलं आहे 5 सेंटीमीटर इन द केस ऑफ, या ठिकाणी जे काही दिलेलं आहे या भागातील तुम्ही असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्ही वाचून घ्या हे पूर्ण PDF. चेस्ट बघा या ठिकाणी 81 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर तुमचं काय एक्सपॅन्सेशनमध्ये फरक असला पाहिजे. त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट करता या ठिकाणी जी हाईट आहे ती त्यांनी दिलेली आहे 1.52 सेंटीमीटर आणि वेट दिलेलं आहे 42 किलोग्रॅम्स आणि हाईट रिलॅक्स ॲबल अप टू 2.5 सेंटीमीटर अँड वेट बाय 2 किलोग्रॅम इन केस ऑफ तेच समोरचे जे गुरुहॉलीज, त्यानंतर आसाम्स आणि गुरखास जर का असाल तुम्ही या ठिकाणी त्यांना रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. समोर तुम्हाला 1 किलोमीटर चालायचं आहे फिजिकल टेस्टमध्ये, वॉकिंग 1 किलोमीटर इन 20 मिनिट्स, तुम्हाला 20 मिनिटामध्ये 1 किलोमीटर चालायचं आहे. आणि सायकलिंग करायची आहे तुम्हाला 3 किलोमीटर 25 मिनिटामध्ये. तर हे झालं हवालदार या पदासाठी मेल आणि फिमेल करता. तर समोर आहे बघा या ठिकाणी नंबर ऑफ व्हॅकन्सीज. तर या ठिकाणी 20 टॅक्स असिस्टंटच्या जागा आहेत आणि हवालदार या पदाच्या 10 जागा आहेत. टोटल 31 जागा आहेत मित्रांनो. आणि स्पोर्ट इलिजिबिलिटी बघा या ठिकाणी काय आहे, अपॉइंटमेंट कॅन बी मेड ऑफ स्पोर्टमॅन कन्सिडर्ड मेरिटियस विथ रेफरन्स टू बी फॉलोइंग कॅटेगरी. आता खालील
त्यांनी कॅटेगरी दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी असली पाहिजे स्पोर्टची, हे तुम्ही पी डी एफ पूर्ण वाचून घ्या. त्यानंतर आहे ग्राउंड, तुमचं ग्राउंडसुद्धा होणार आहे आणि लेखित टेस्टसुद्धा या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. तर हे जे आपण बघितले जाईल की कोणती लिस्ट आहे खेळाडूची, तर तुम्ही पी डी एफ पूर्ण डाउनलोड करून घ्या आणि हाऊ टू अप्लायमध्ये बघा, ॲप्लिकेशन ऑन पेन प्लेन पेपर डली साईन, त्या ठिकाणी तुमचं जे ऑफलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे या ठिकाणी त्यांनी ॲड्रेस दिलेला आहे बघा या ठिकाणी, तो त्या ॲड्रेसवर तुम्हाला हे फॉर्मॅट तुम्हाला फुलफिल करून म्हणजे भरून तुम्हाला पाठवायचं आहे. ॲडिशनल कमिशनर कॅडर कंट्रोल सेल सी जी एस टी अँड कस्टम्स पुणे झोन, या ठिकाणी तुम्हाला 10 तारखेच्या म्हणजे 10 डिसेंबरच्या तुम्हाला या ठिकाणी हा ॲप्लिकेशन भरून पाठवायचा आहे. तर अशा प्रकारचे खाली ॲप्लिकेशन आहे, तुम्हाला हे पूर्ण फिल करायचं आहे आणि त्या वडील पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी जर का तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तुम्ही करू शकता. खेळाडू फक्त खेळाडूसाठी ही हा या जागा निघाल्या त्या टॅक्स असिस्टंटच्या आणि हवालदार पदाच्या, तर का तुम्ही इच्छुक असाल त्या अर्ज करू शकता. व्हिडिओ कसा आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायस तुम्हाला अशा प्रकारच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.